नजरेला नजर माझ्या समोर तू हातात दोन गुलाब. दोन दिवस सांगितलं ना, दोन दिवस आम्हाला सगळ्यात जास्त केळी खायला लागली. दोन साल पण ह्याचीच रेट वर सतत टुकर जोक मारणार कोण आहे? पाप्या प्रथमेश तुकरट जोक वर पहिलं हसणार कोण हे दोघही दोघही सन्मानाने घ्या. एखादा इन्सिडेंट सांगू शकता तुम्ही? त्याच्या जोक वर तो सिनियर आहे, रिस्पेक्ट म्हणून आम्हाला ते हसावं लागायचं. माझाही सिनियर आहे. खरं बोलला, मी खूप जेन्युइन आहे बाबा. तिने त्या दिवशी मला विचारलं एकदा, तर दोन वर्ष आधी मी जोक केला होता त्याच्यावरती आता हसत होती. मी म्हटलं अगं तो जोक ठीक आहे, कोणता होता तो जोक सांगून टाक. मला मी आठवून हसते उलट. नाही तुला तो कळला होता, तुला तेव्हा समजलं. एक्सप्लेनेशन नको देऊस, खाते. एकदा ऋषिकेशने आम्हाला प्रमोशनला असताना त्याने एक जोक केला. ते एक सीसीटीव्ही लावलेलं होतं तिकडे, आणि त्याने एक आमच्यावर काहीतरी प्रँक झाला. म्हणजे असं काहीतरी जेवायला आम्ही गेलो तिकडे आणि आम्हाला त्याने असं सीसीटीव्ही ला करून हे केलं की बघा आता आमच्यावर काही मिळणार नाही. हा जोक होता, तो तिला सांगितला, तो तिला दोन तास सांगावा लागला. तू सांगितल्या नंतर पण मला फनी नाही वाटला तो जोक. म्हणून जोक विनोदी जोक विनोदी असतो किंवा नसतो हे मान्य आहे मला. पूर्ण होतं हे टॅलेंट तुझ्याकडे आहे. ते एकदा झालं होतं. एकदा पूर्ण खायचंय. मुंगे लागणार तिथे एका घासात जेवली नाही रे बिचारी. चित्रपटातल्या डबल मिनिंग जोक वर सीन व्यतिरिक्त म्हणजे सीन चालू असताना कोण हसायचं? सुरू असेल तर बाकीचे असायचे नाही रे सीन मध्ये असणार आहे. कोण हसायचं असं कट केल्यावर मग हा अरे ह्याचा एक सीन आहे, त्याचा अत्यंत सिरियस सीन आहे ह्याचा. आणि हा एकदा ब्लँक झाला तर गेलं म्हटलं, आणि तो असा होता माझ्या क्लोज, तर मी तो गेला असं बोलत बोलत. आणि मी म्हटलं आणि मी प्रिटेंड करत होतो की मी विसरलोय मला. आणि फुल प्रोसेस आहे या त्याची, म्हणजे बाब्या आणि आणि मी बोललो विचारलायस का? अरे यार शिट यार मी बोलणार होतो पाप्या आणि एवढा होता. बर ह्याचा क्लोज पण सुरू नव्हता तरी याचा प्रयत्न. मी म्हटलं अरे काय करतोय का, पण तसं ह्याला दिलं पाहिजे, ह्याला दिलं पाहिजे. तू ओढवून घेतलं. एक शॉर्ट ट्रेलर मध्ये पण आहे जिथे आम्ही सगळे असे भूत बघून पळतो, तेव्हा पण आम्ही सगळे खूप हसलो. तेव्हा तरी म्हणजे आम्हाला हसू कंट्रोल होत नव्हतं. आम्ही चौघ जण होतो, आम्ही त्या सीन मध्ये हसत तसंच पळतोय. आपण हे दोघ जण कुठून तरी येत आहे, त्यांना माहिती नाही आम्ही का हसतोय, तेही हसायला लागले. आम्ही तो सीन असाच दिलाय. आम्ही एक सिक्वेन्स आहे त्याच्यात, नाही मीना म्हणतो आणि कोणतरी मागे असं ते भूत, आता लोकांना असं वाटत भूत आहे पण ते भूत नाही आहे ते तुम्हाला कळेल. ते दिसल्यावर हे लोक धावत येतात. अरे मी त्याच्यानंतर हा मी इथे आणि बघतो आमच्यासाठी ते भूतच असत, कोणतं वेगळंच असत. आणि हे लोक असे असे धावत मी पण असतो. मी म्हटलं
त्याच्यामध्ये मी होते मित्र खड्ड्यात जातात म्हणून आपण पण नाही. चित्रपटात एखादा रोमॅन्टिक सीन दरम्यान कोण लाचलाय? सीन करायच्या आधी कोण लाचलाय? आपण करत होतो सीन तेव्हा ते बोलले ना. हा म्हणजे या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स असतो पण ते कुठेतरी होत आहे असं म्हणून सुमित त्याच्यावर येईल म्हणून आधीच त्यांना काय बोलली नाही एक्सप्लेन करायला पण नाही गेली. माईक वर येते ऐकायला आम्हाला आलं. सीन मध्ये ऍडिशन कोण घेत सतत ये तो ऍडिशनचा सांगून घेतो. अरे पण मी कुठे काय म्हणतो घेतो ना विषय संपला म्हणजे काय ऍडिशनचा उपयोग आहे ती वाक्य आठवण्यासाठी जोपर्यंत ते आठवेल त्याच्यात ऍडिशनच सुटेल. पण मी एक मध्ये ऍडिशन कमी घेतलंय म्हणजे घेतलंय पण प्रथमेश नेहमी असे प्रोडक्टिव्ह सजेशन्स असतात प्रत्येक वेळेस तो आम्हाला पण इसको भी दिए खरं बोलते ऍडिशन्स आणि एनहान्समेंट ते अजून छान मराठीत काय म्हणतात फुलवणं. अच्छा तिला अजून मराठी एनहान्समेंटला फुलवणं नाही म्हणत मग काय म्हणतात तेच विचारते तू आता सांग काय अजून ते छान दिसत अजून प्रोजेक्ट होत वाढते आपण उभारून हा अजून उभारून 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 उभार के आना ते हिंदीत असते. फुळून म्हणतात का नाही ओके ओके टोमणे कोण मार अरे अजून आहे तुझं म्हणाले आम्ही एक एक केळं घेतलं असतं बाकी सगळे याला दिले असते म्हणाले असते प्रत्येकाने याच्या सगळ्यांनी दिले टोमणे खूप टोमणे म्हणजे पॉझिटिव्ह हा त्याला आपण घ्यायचंय मग ते पॉझिटिव्ह पण मी असं म्हणजे कोणाला हर्ट होईल नाही मस्करीत मस्करीत टोमणे मारा आणि आमच्या ऍक्च्युअली सवय कॉलेजमध्ये एकांकिकापासून आम्ही एकमेकांना तसंच मोटिवेट पण करत आलो की एखाद्याला ऍक्टिंगचे प्राइज मिळाल्यानंतर पण म्हणायचो आम्ही टोमणे टचअपची गरज सतत कोणाला मुलींना आम्हाला काय टचअप मी एक मी याच्याबद्दल एक किस्सा सांगतो आमच्या सेटवर पटकन आठवला सेटवर जेव्हा पहिले 2 दिवस आम्ही शूटिंग करत होतो तर याचा फेस आहे ना खूप असा थोडासा डल वाटत होता पावडरी पावडर हा नाही ना पूर्ण कम्प्लीट डल वाटत होता तर मेकअप वाटत होते तर आमच्या सरांनी सांगितलं डिरेक्टर सरांनी सांगितलं मेकअप वाटतात ना त्या की उनका थोडा मेकअप नाही लग रहा है तो सॉरी मेकअप ज्यादा लग रहा थोडा कम करो मेकअप ज्यादा लग रहा तो आला तरी लिटरली असं असं घासलं त्याला किधर सर कुछ मेकअप ही नाही आहे आणि नंतर टिश्यूने ऑइल काढून काढलं ते पूर्ण असं पूर्ण मेकअप निघाला जातो. पुढच्या वर्षी मी केलाच नाही मेकअप त्याच ह्याच्यात गेलो. ऍक्च्युली एवढा 2 दिवस याच्या ह्याने जर सांगितलं ना 2 दिवस त्याला ऍक्टिंग जमत नव्हती त्याच्या पण खूप मोठा हात होता. प्रश्न बाजूला राहिला मुलींनी घ्या तुम्ही एक एक वेळ घ्या पहिले मेकअप पण ना आठवलं की मला या मूवी मध्ये पूर्ण मूवी मध्ये स्वतःच मेकअप करावा लागला. एक्झॅक्टली पण केळ घे टचअप करावा मुलींना लागतो टचअप यार मग घ्या मी खाल्लंय मी प्रामाणिकपणे खाल्लंय. लवकर नेक्स्ट तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण असतं तुमच्या म्हणलं टार्गेटेड व्यक्ती कोण आहे सगळ्यांचं एक टार्गेट करतो त्याला जायचं टार्गेटेड माणूस येतो नाही त्याच्यासाठी सगळेच टार्गेट असतात. परत परत मला नको टार्गेटेड असतो यार कमॉन टार्गेटेड व्यक्ती एकतर मुलींमध्ये ही असते बिचारी प्रणाली आणि मुलांमध्ये सर असतात महेश आणि मीना. महेश आणि मीना त्यांची जोडी आहे रबने बनारी जोडी आम्हाला मला सगळ्यात जास्त केळी खायला लागली ही 2 साल पण ह्याचीच आहे माझी
सो मी या गेमचा विनर आहे असं मी डिक्लेअर करतो. पण अल्ट्रा मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छितो की एवढी धमाल तुम्ही बघितली या व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल आणि एक नंबर धमाल जी आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जा आणि प्लीज बघा. एक नंबर.